आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व सातत्यपूर्ण प्रयत्नातून गाडी नदीवरील देवत सुकापूर नवीन पनवेल पुलाच्या कामाला व कार्यादेशाला मंजुरी मिळाली आहे या महत्वपूर्ण कामाला लवकरच प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे वचनपूर्ती केली आहे पनवेल शहर व आजूबाजूच्या परिसरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ठिकाणी लोकवस्ती विकसित होत आहे त्या अनुषंगाने वाढते नागरीकरण आणि वाहतूक यांचा विचार करता या गावात जाण्यासाठी गाडी नदीवरील असलेला पूल जीर्ण झाल्यानं ठिकाणी नवीन आणि रुंद पूल निर्माण करण्याची मागणी सर्वप्रथम आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे करत सततचा पाठपुरावा केला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मागणी करताना या पुलाची आवश्यकता त्यांच्या लक्षात आणून दिली होती आणि त्यानुसार या पुलाच्या कामासंदर्भात पत्रव्यवहार व बैठका घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग सिडको एमएमआरडीए यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यानुसार देवत पुलाच्या कामाला मंजुरी व कार्यादेश मिळाला आहे या कामासाठी अकरा कोटी सदुसष्ट लाख सहा हजार चौवेचाळीस रुपये खर्च येणार असून आरसीसी हे काम अठरा महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश कार्यादेशानुसार ठेकेदाराला देण्यात आला आहे आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे वचनपूर्ती करण्यात आल्याने दक्षद्ध परिसरातील नागरिकांच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार व्यक्त केले आहेत